आली 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 स्वारी आमची आली गप्पा गोष्टी धमाल मस्ती ही चावडी महाराष्ट्राची ओ गप्पा गोष्टी धमाल मस्ती ही चावडी महाराष्ट्राची जरा ऊ संतन या चावडीवर विसाऊ एकमेका समजून घेऊ आनंदात राहू विकासन प्रगतीची ही आमची आघळीवारी गप्पा गोष्टी धमाल मस्ती ही चावडी महाराष्ट्राची हो खेळ खेळू दंगा घालू वाजे विजयाचा टंका प्रश्न विचारू माहिती देऊ ना उरतील कुठल्या शंका शेतकऱ्यांच्या गावा आपण जाऊ गप्पा गोष्टी धमाल मस्ती ही चावडी महाराष्ट्राची गणपती बाप्पा मोर्या राम राम मंडळी नमस्कार मंडळी म्या बाब्या आणि म्या आब्या तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चावडी महाराष्ट्राची काय मग मंडळी कसं काय मजेत ना आजचं नवं गाव नवा भाग आणि ही नवी चावडी कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातल्या ठिकपुरली गावात आता आम्ही आलेलो आहोत आब्या चला मग गाव फिरू प्रश्न विचारू बक्षीस देऊ खेळ खेळू मजा करू गाणी गाऊ काय मग आब्या चालतंय का चालतंय की चला चला मार टांग भिंगरीवर माळावर लेच गर्दी दिसते नमस्कार 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 मंडळी तुम्ही आम्हाला आमंत्रण दिलं आणि आम्ही तुमच्या चावडीवर तुमच्या गावात हजर झालो बर बर तुमचं स्वागत आहे स्वागत दादा आपलं नाव पांडुरंग शंकर देवकर पांडुरंग दादा आणि ही मंडळी ही आमची गावकरी नमस्कार 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 दादा या गावाबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगा आमच्या गावचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे विठ्ठलाई मंदिर आमच्या गावची पूर्वापारची देवस्थान मंदिर त्या ठिकाणी यात्रा भरते त्याच्यामध्ये लाखो लोक इथं येतात हा आणि मोठ्यातलं मोठं एक मंदिर बांधलेलं आहे गावच्या सहकार्यातून मग देवीची यात्रा कधी होते म्हणजे उत्सव कोणता साजरा होतो यात्रा म्हणून असते ते शिमग्याच्या अगोदर एक 13 दिवस अगोदर असते अच्छा आणि मग काय आजूबाजूचे भाविक लोक भाविक लोक इथे येतात लाखो लोक येतात इथे आणि माघारणी जास्त प्रमाणात देवी विठ्ठलाई देवी आहे इथनं मुली जे दिलेले असतात त्या परत तोरण वगैरे घेऊन त्या देवीला आपली परंपरा आहे ना बाब्या कसं आहे ना गावातल्या मुली ज्या सासरी गेल्या परत माहेर साजरा करतात आपलं हे ठिकपुरली गाव कोल्हापूर पासून किती किलोमीटर अंतर 25 किलोमीटर अंतरावरती आहे कोल्हापूर पासून 25 किलोमीटर पश्चिमेला आहे आणि काय पिकं वगैरे कशी कशी आमच्या इथं शेती हा मुख्य उद्योग त्याचबरोबर भाजीपाला पिकवला जातो भात ऊस आणि प्रसिद्ध व्यापारी बाजारपेठ आहे इथं दर बुधवारी आमच्या इथं बाजार भरतो इंग्रजांच्या काळापासून असलेला आमचा हा बाजार आहे ओ शेती व्यतिरिक्त अजून कुठला मुख्य व्यवसाय आमच्या इथं दुधाचा व्यवसाय एक चांगला आहे बरं दुधाच्या जवळ 2000 लिटर दूध गोळा होत आहे आमच्या इथं 2000 लिटर आणि जास्तीत जास्त करून म्हशीचं दूध हे बर्फीसाठी वापरलं जातं एक 7-8 तरुण आमच्या इथले की बर्फीचा व्यवसाय करतात आणि आजूबाजूच्या खेड्यामध्ये ती बर्फी प्रसिद्ध झालेली आहे तसेच महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे बर्फी पण इकडची तरुण मंडळी शिक्षणाच्या बद्दल त्यांचा कसा ओढा आहे हा आमच्या इथं 5वी पहिलीपासून 10वीपर्यंत शिक्षण अगदीच चांगल्या प्रकारचं दिलं जातं 2 प्राथमिक शाळा आहेत एक कन्या शाळा आणि एक कुमार शाळा असे वेगवेगळ्या शाळा भरतात
आणि एक हायस्कूल आहे न्यू हायस्कूल टेकपुरली म्हणून, तिथलाही शिक्षणाचा दर्जा उत्तम आहे. आणि महाविद्यालय तुमचं कसं काय? हां, महाविद्यालय येथील 7 किलोमीटरवरती अंतरावरती आहे, कुरुकली म्हणून आहे. आणि काही सदन व्यक्ती कोल्हापूरला जातात. बरं, उच्च शिक्षणासाठी दुसरीकडे जावंच लागते. म्हणजे गाव शिकलेलं आहे. गाव शिकलेलं आहे, शिकलेले व्यवसाय करते म्हणजे ज्ञानी आहेत, उच्च शिक्षित आहेत. आणि उत्सव साजरा होते एकत्र आपण येतोच आहोत. आपण जिथे उभं होतो ऐतिहासिक वास्तूच आहे. वास्तूवरून आठवलं म्हणजे आजूबाजूला किंवा आपल्या गावात अशा ऐतिहासिक वास्तू आहेत का? आमच्या इथं एक शहीद भगतसिंग शिक्षण संस्था, त्या संस्थेमार्फत एक हायस्कूल चालू आहे. त्याच्यामध्ये त्या शिक्षणाचा दर्जा लोकांना, मुलांना अतिशय फायदेशीर ठरतोय. शेमी इंग्लिश, मराठी माध्यम अशा दोन्ही पद्धतीने इथं शिकवलं जातं. त्याचबरोबर शाळेच्या माध्यमातून आणि तालमींच्या माध्यमातून काही विद्यार्थी हे मैदानी खेळ खेळतात. उत्कृष्ट प्रकारचे मैदानी खेळ आमच्या इथे खेळले जातात. खूप महत्वाचं आहे दादा, सध्या काय पिढी मोबाईलवर राहते, मैदानी खेळ खेळत नाही. आणि त्याचा फायदा म्हणजे गेल्या 1-2 वर्षामध्ये आमच्या इथं पोलीस भरती, आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये आमच्या इथली मुलं भरती झालेली आहेत चांगल्या प्रकारे. 7-8 मुलं तरी आता परवापर्यंत पूर्ण ह्याला भरती झालेली आहेत. आता बल सागर भारत. ओके ओके, विश्वात शोभुनी राहो. वा वा वा, आता तुमची परवानगी असेल तर आम्ही तुमचं गाव फिरू का? फिरा की अवश्य फिरा, गाव तुमचंच आहे ते. चला येतो, काळजी घ्या. चला चला चला. अभ्या, अरे गड्या पाहिलं का उत्साह? अरे एक कोल्हापूर आहे गड्या, टिकपुरली गाव आहे. तर मंडळी सुरू करू यांच्या बरोबर आपला प्रश्न उत्तरांचा खेळ, ज्याचं नाव आहे झटपट ट्रिंग ट्रिंग. तर मंडळी तुम्हाला आम्ही 3 प्रश्न विचारणार. किती? 3. तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली तर तुम्हाला मिळणार आहे बक्षीस. मग काय सुरू करूया खेळ? चला मग, कोण येतं पहिलं उत्तर द्यायला? हात वर करा, हात वर करा, हात वर करा. अरे काय स्माईल आहे गाड्या आवक. या भाऊ, या पुढे या भाऊ, पुढे या, पुढे या, पुढे या. हिंदू धर्मानुसार कोणता राक्षस कोल्हापूर जिल्ह्यात राज्य करीत होता? हिंदू धर्मानुसार कोल्हापूर जिल्ह्यात कोलासूर नावाचा राक्षस राज्य करीत होता. टाळ्या वाजव, जोरदार टाळ्या. महाराष्ट्रातला वारकरी कोणकोणत्या एकादशीला वारीला जातात? एकूण वाऱ्या 4 आहेत. बर, पहिली मुख्य वारी आषाढी, 2 कार्तिकी, 3 चैत्र आणि 4 माघ वारी. टाळा वाजव, उत्तर बरोबर आहे. जगातलं सगळ्यात मोठं वाळवंट कोणतं? जगातील सर्वात मोठे वाळवंट सहारा आहे. बरोबर आहे. चला आता महिला वर्ग कोण येत आहे? अरे ताई ताई, या 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 की या की. कोल्हापुरात कोणाची मिसळ प्रसिद्ध आहे? कोल्हापुरात फडतरी यांची मिसळ प्रसिद्ध आहे. जोरदार टाळा झाला पाहिजे. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? भारताचे सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे आहे. जोरदार टाळा झाला पाहिजे. पृथ्वीचा उपग्रह कोणता? पृथ्वीचा उपग्रह चंद्र आहे. या आता काय बोलाल? जोरदार. हात वर करा, हात वर करा. कोणाला यायचं? हात वर करा. कोल्हापुरातला प्रमुख उद्योग कोणता? साखर. बरोबर आहे. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? साताऱ्यात. बरोबर आहे. केसरचं उत्पादन सर्वाधिक कोणत्या राज्यामध्ये होत? जम्मू काश्मीर. टाळ वाजवा, द्या बक्षीस. चला चला, पुढे कोण आहे? पुढे कोण उत्तर देणार आहे? असं कोणतं फळ आहे जे खायला, प्यायला आणि जाळायला पण वापरतात? नारळ. जोरदार टाळ झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? रायगड. जोरदार टाळा झाला पाहिजे. महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं? कोल्हापूर. जोरदार टाळा झाला पाहिजे.
तर मंडळी हा खेळ आता इथेच संपवतो, पण तुम्ही बघत राहा आपला आवडता कार्यक्रम, याचं नाव आहे चावडी महाराष्ट्राची। मेक इन इंडिया आणि मॅग्नेटिक महाराष्ट्र सारख्या योजनांमधून राज्य सरकारनं विविध क्षेत्रात कितीतरी धोरणं आखली आणि सूक्ष्म नियोजनानं राबवलीही। यामुळेच विदेशी गुंतवणूकदार महाराष्ट्राकडे आकर्षित झाले। अहो, गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्यात पायाभूत सुविधांची गरज असते। देशातल्या सर्वाधिक पायाभूत सुविधांचे प्रकल्प महाराष्ट्रात सुरू आहेत आणि याची पुष्टी खुद्द नीती आयोगानं केली आहे। 701 किलोमीटर लांबीचा नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग होऊ घातलाय। 2014 पूर्वी जिथे मेट्रोसाठी फक्त 11 किलोमीटरची मंजुरी होती, तिथे सरकारनं जवळपास 280 किलोमीटर मेट्रोच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे। प्रधानमंत्री आवास योजनेतून शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर घरांची निर्मिती सुरू आहे। जनसामान्यांचं जीवनस्तर उंचावून त्यांना समृद्ध करणं हे सरकारचं ध्येय आहे। थांबला तो संपला, धावल त्याला शक्ती येईल आणि मार्ग सापडेल। तर बघूया अशाच न थांबणाऱ्या गड्याचा प्रवास आपल्या पुढच्या सदरात, त्याचं नाव आहे गड्या थांबायचं नाही। माझं नाव कृष्णा यशवंत पाटील। आमचा सर्व शेतीवर अवलंबून आहे। हिकडची शेती आता सध्या म्हणजे नापिकी झालेली आहे। समुद्र किनारे असल्यावर समुद्राचे बांध तुटून ह्याचा पाणी शेतीत घुसतो आणि त्याच्यामुळं नापिकी होते। काही परवडत नाही, मजुरी जास्त झाली आणि शेतीचा उत्पन्न कमी होते। भाताला भाव एकदम कमी आहे। वर्षभर राब राब मेहनत करून आम्हाला शेतीत काहीच मिळत नाही, उलटा आम्हाला दुसऱ्याकडून पैसे काढून शेतीत घालावं लागतात। उन्हाळी त्याच्यात उळकट करणे, ढेकळं काढणं आणि 4 महिने पुन्हा लावणी हे करणं, भरपूर 12 महिने सतत तसं कामच असतो, पण त्याच्यात उत्पन्न काही नाही। 12 महिन्याचा हिसाब द्यायला घरातल्या 4 माणसाचा तुझ्या आमचा घाटाच जातो। कांतीलाल पाटील यांनी थोडीशी आयडिया दिली की तुम्हाला उत्पन्न शेतीच काहीच नाही, तुम्ही आज शेततळं खोदा आणि त्याच्यापासून तुम्हाला उत्पन्न होईल काहीतरी। आणि मी ती योजना 2018 साली घेतली। त्याच्यात तळं खोदलं मी, पहिलं खर्च केलं, त्याच्यात गव्हर्नमेंट स्कीम मला मिळाली आणि आता मला तलावाची सुविधा आल्यापासून मी केव्हा पण शेतीत पाणी सोडू शकतो आणि ते चांगलं पीक येते आणि शेती एकदम भरघोस दिसते। त्याच्यात मी आता जोडधंदा म्हणून त्याच्यात मच्छी व्यवसाय करतो। लहान मासळीचे जीव आणले आणि त्याच्यात सोडवले आणि ते आता मोठे झाल्यानंतर मी मार्केटिंगला विकले। त्याच्यात मला जवळजवळ 25,000 रुपये प्रॉफिटही झाली। शेततळ्यामुळं तुमच्या शेतीला उत्पन्न नाही होत, तेवढा तुम्हाला शेततळ्याचं उत्पन्न होईल। आणि आता पुढं जशी प्रगती होईल तसं त्याचं उत्पन्न वाढत जाईल। मागील त्याला शेततळा योजनेबद्दल सरकारचा आभार मानतो आणि हा शेततळ्याचा चांगला लाभ आहे, मी घेतलं तसं बाकीच्यांनी पण घ्यायचं अशी माझी इच्छा व्यक्त करतो। प्रबळ इच्छाशक्ती असेल आणि मेहनत करायची तयारी असेल तर जगणं सुंदर होत आहे। आणि याला शासनाची साथ लाभली तर दुधात साखरच ना दादा। या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर काय काय कागदपत्र गोळा करायची, कोणाला संपर्क करायचा, काय पात्रता हवी हे सगळं आम्ही सांगणार आमच्या पुढच्या सत्रात, ज्याचं नाव आहे शासन साथीला। मागेल त्याला शेततळे। शेतकऱ्यांना शेतीच्या जागेत सिंचनाची स्वयंपूर्ण सुविधा निर्माण करून देऊन उत्पादनात वाढ करण्यास मदत व्हावी आणि जीवनमान सुधारावं यासाठीच मागेल त्याला शेततळे योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत
शेततळे बनवण्यासाठी रुपये 40,000 पर्यंतचे अनुदान देण्यात येईल. कोकण विभाग वगळता इतर सर्व विभागातल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना असून मागील 4 वर्षात 1 वर्ष तरी 40 पैसे वारी जाहीर झालेल्या गावामधले लाभार्थी या योजनेसाठी पात्र राहतील. या योजनेच्या काही प्रमुख अटी आहेत. 1. शेतकऱ्यांकडे त्यांच्या नावावर कमीत कमी 0.60 हेक्टर जमीन असावी, यात कमाल मर्यादा नाही. 2. लाभार्थी शेतकऱ्याची जमीन शेततळ्याकरता तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरणे आवश्यक राहील, जेणेकरून पावसाचे वाहणारे पाणी शेततळ्यामध्ये भरणे अथवा पुनर्भरण करणे शक्य होईल. 3. यापूर्वी अर्जदाराने शेततळे सामुदायिक शेततळे अथवा भात खाचरासोबत तयार होणारी बोडी या घटकांचा शासकीय योजनांमधून लाभ घेतलेला नसावा. या योजनेत अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कुठली ते पाहूया. 1. जमिनीचा 7/12 उतारा. 2. 8A उतारा. 3. दारिद्र्य रेषेखालील कार्ड किंवा आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या वारसाचा दाखला. या योजनेत लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. www.aplesarkar.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन हा अर्ज करता येईल. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय इथे तुम्ही संपर्क करू शकता. लोकांची मन जिंकण्यामध्ये आपला महाराष्ट्र नंबर 1 आहे. याला कारण आहे आपल्या इथली खाद्य संस्कृती. असं म्हणतात आब्या, मनापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे ना, हा तोंडा वाटे हे पोटाकडून मग मनाकडे जातो. कसं आहे मंडळी, या गावात पण अशी एक खाद्य संस्कृती आहे. अहो मग अशी ऐकलंय ना त्याबद्दल, तवापासून तोंडाला पाणी सुटलंय आमच्या. तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलंय. अहो मग कसली वाट बघताय. बघूया आपलं पुढचं सदर, त्याचं नाव आहे लय भारी महाराष्ट्र. चला. पूर्वी आम्ही बाहेरून बर्फी विकत आणायचे, तेवढी काही त्याची क्वालिटी नसायची. मग आम्ही एक विषय घेतला की ट्राय करून बघूया म्हणजे कसं तयार होते ते. आम्ही तसं काय केलं, आम्ही 10 लिटरचं ॲव्हरेज केलं आणि 10 लिटरला 2 किलो साखरेचं हे केलं की आम्ही आधी सर्व गोडी हे बघितली आहे, म्हणजे गोडी किती लोकांना हे होईल. आम्ही ते असं वाढवत कमी जास्त करत ते आम्ही एकच फॉर्म्युला केलं की 10 लिटर दुधाला 2 किलो साखर असं केलं. बर्फीला चव येण्यासाठी फक्त वेलचीचाच वापर केला, बाकी अजिबात काही नाही त्यात. त्यामुळे दुधाची दोन्हीचं सगळ्याचं मिश्रण व्यवस्थित झाल्यामुळे चव अगदी वेगळीच आहे त्याच्यापेक्षा. एक म्हणजे कसं आहे, आमच्याकडे मशीन नाही की किती वेळेला ते दूध आटलं जाते आणि कधी साखर आलं ते. आम्ही ते आमचं टायमिंग धरलेलं आहे ते, म्हणजे एक घाणा निघाला 1 तास लागतो, त्यात 1/2 तास म्हणजे दूध आटायला लागते, त्यानंतर पुढची प्रक्रिया 1/2 तासाची लागते. म्हणजे किमान 1 पाऊण तास तर त्या एका खाण्याला 1 पाऊण तास तर लागतो यार आम्हाला. ते आम्ही काय करतो की कलर आपल्या हातात आहे, म्हणजे कलर पांढरा शुभ्र करायचा, काय चॉकलेटी करायचा, ते जे आम्ही ज्यावेळी ते आदन उतरायला येते तेव्हा ती घोटणी असते, म्हणजे त्याला एकसारखं करायचं असते, मिक्सिंग एकसारखं करायचं असते. घोटणी कमी जास्त झाली किंवा ताव कमी जास्त झाला की नाही तर ती घोटणी म्हणजे करताना आपल्याला तर लालसर म्हणजे चॉकलेटी पाहिजे तर आम्ही थोडीशी जास्त घोटणी करतो आहे. त्या घोटणीमुळे कधी ते कलर म्हणजे आम्हाला येतो, आमचा जजमेंट आहे ते हाताला की असं एवढं हे केलं की ते कलर येणार असं जजमेंट हाताला. ते जजमेंटच कुणाला जमत नाही, ज्याचं त्याला ते हे आहे की ते आता दुसरा जर मेंबर बसवला तर त्याला आमच्यासारखे कलर येणार नाही असं पण आहे. ते केमिकल नाही काय, अजिबात नाही काय. पूर्वी तर आमच्या इथंच आम्ही फक्त त्या विकायचो, ते बाहेरचे लोक इथं आठवडी बाजार असल्यामुळे कधी बाहेरचे लोक इथं बाजारला यायची. त्यावेळी असं कधी पब्लिसिटी असं झाली की इथं खाणारा मेंबर दुसरीकडे गेला की ते तिथं सांगायचं या ठिकपुलीत इथं चांगली बर्फी आहे, ती चांगली बर्फी मध्ये तिथं तशी चव नाही असं तिथं सांगायचा. त्यामुळे ती बाहेरची लोकंसुद्धा आमच्याकडे यायला लागली की तुमच्याकडे कसली बर्फी आहे, ते आमच्याकडनं होलसेल घेऊन ते बाहेर विकत होते, विकायला लागले असं चालू झालं. त्यामुळे मार्केट हळूहळू असं वाढत गेलं. जलयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी असं वरदान ठरलंय की ज्यामुळे 16,000 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात जलस्रोत निर्माण झाले आहेत आणि आणखीन 8,000 गावांमध्ये कामं सुरू आहेत. मराठवाड्यासारख्या भागात पाणी पातळीत 2017 मध्ये 4 मीटरनं वाढ झाली आहे
आणि हे सरकार नव्हे तर न्यायालयात सादर झालेला IIT चा अहवाल सांगतोय. सरकारनं केवळ 4 वर्षात 8,200 कोटी रुपयांचं धान्य खरेदी केलंय. याचबरोबर सरकारनं आणखी एक मोठी सवलत शेतकऱ्यांना दिली आहे आणि ती म्हणजे बाजार समित्यांमधल्या अडत मुक्तीची. सरकारनं अडत थांबवल्या कारणाने अवघ्या 2 वर्षात शेतकऱ्यांचे 3,000 कोटी रुपये वाचले आहेत. कारण हे आहे पूर्वीपेक्षा अधिक, पूर्वीपेक्षा उत्तम. तुम्हाला बघायचं का आपलं शासन कसं काम करतंय? अहो मग बघा, आपलं पुढलं सदर याचं नाव आहे प्रगती करतोय महाराष्ट्र माझा. कोकणातून समुद्रात वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये आणून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र तसंच वैनगंगेतून वाहून जाणारं पाणी पूर्व आणि पश्चिम विदर्भाला देऊन दुष्काळमुक्त करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दुष्काळाच्या फेऱ्यातून मुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज्य शासनानं जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून राज्याला जलपरिपूर्ण करण्याचा प्रयत्न गेल्या 5 वर्षात केलाय. गेल्या 3-4 वर्षात कमी पावसामुळे काही भागात दुष्काळाचं संकट अनुभवलंय, त्यावर मात करण्यासाठी यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील सर्व अपूर्ण सिंचन प्रकल्प केंद्र सरकारच्या निधीतून गतिमानतेनं पूर्ण करून संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या संकटातून बाहेर काढण्याचा संकल्प पूर्ण करण्यात येईल. राज्यात 40,000 शेतकऱ्यांमार्फत 2,40,000 एकर क्षेत्रावर बीजोत्पादन कार्यक्रम राबवला जातो. महाबीज शेतकऱ्यांना उच्च दर्जाचं बियाणं वाजवी दरात वेळेवर उपलब्ध करून देतं. त्या बियाणांपासून शेतीचं उत्पादन न आल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देखील मिळते. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणं उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांची फसवणूक रोखण्यासाठी केवळ महाबीजचं बियाणं आणि उत्पादन विकणाऱ्या विक्रेत्यांना वितरण अनुदान आणि इतर सुविधा देण्यात याव्यात अशी भूमिका कृषी मंत्री डॉ अनिल बोंडे यांनी मांडली. तसंच महाबीजच्या भाग भांडवल धारकांना अधिकाधिक लाभ कसा मिळवून देता येईल याबाबत उपाययोजना कराव्यात असंही कृषी मंत्री यांनी यावेळी स्पष्ट केलं. मजा येते ना, सुरू करू आपला पुढला धमाल खेळ. बादलीत चेंडू टाकणे. हा तर म्हणजे कसं आहे, इथे ठरल्याप्रमाणे 2 संघ पाडण्यात आलेला आहे. पहिला संघ आब्या संघ आणि हा आमचा बाव्या संघ. इथे चेंडू ठेवलेले आहेत, तिकडे बादली ठेवलेली आहेत. खेळाला सुरुवात झाली की नंबर सांगितल्याप्रमाणे एकाने यायचं, चेंडू उचलायचं, यात चौकोनात जायचं, चेंडू टाकायचं. कळलं? 5-5 चेंडू प्रत्येकाला मिळणार. इथे एकूण 20 चेंडू ठेवण्यात आले. किती? हा, ज्याचे चेंडू जास्त बादलीमध्ये जातील तो संघ जिंकणार आहे. कळलं का? कळलं, हे आम्हाला पण कळलं. चला मग सुरू करू आपला पुढला धमाल खेळ. त्याचं नाव आहे बादलीत चेंडू टाकणे. हा, माझ्या बरोबर सगळ्यांनी म्हणायचं, 3 बोललं की तुम्ही सुरू करायचं. बोला, 1, 2, 3 सुरू. माझ्या हाताला खात सुटले, बक्षीस दे लवकर. हा, आधी मोजूया, लगेच बक्षीस दे. आला मोठा. आमचे फक्त 2-4 झालेत, बाकी काय नाही. आता माझे मोजतो. 1, 2 हे 3च आहेत. नाही पण आतमध्ये आहेत ना. हे 3 पकड. 3, 4, 5, 6, 7, 8, 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
अशा प्रकारे संघ जिंकलेला आहे बाब्या टाळ्या. आणि आपल्या खेळाचं नियम आहे कसं आहे, संघ कुठला पण जिंकला हार जीत होतच राहते, पण जिंकतं कोण, आपलं गाव. आपल्या गावासाठी जरा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. खेळाच्या नियमाप्रमाणे जो हारणारा संघ आहे तो जिंकणाऱ्या संघाला ट्रॉफी देतो. तर घ्या ही ट्रॉफी, त्यांना द्या बघू. मंडळी कसं वाटलं, ठीक पुरली गाव आली की नाही, गंमत आली की नाही मजा, आम्ही लय धमाल केली. तुमच्या पण गावात आम्ही येऊ असं म्हणताय, तुम्हाला कुठल्या योजनांचा लाभ झालाय, तुमच्या पण डोक्यात कुठली भन्नाट लोकोपयोगी आयडिया आहे ऐका, मग आम्हाला कळवा ना. खाली नंबर दिला की नाही, त्यावरती आम्हाला संपर्क करा. म्हणजे आब्या आणि बाब्या तुमच्या गावात हजर. चला मंडळी आजचा भाग इकडेच थांबवतो, पुन्हा भेटू ना आपण नव्या भागात, नव्या गावात, नव्या चावडीवर, आपल्या आवडत्या कार्यक्रमात. त्याचं नाव आहे चावडी महाराष्ट्राची. गप्पा गोष्टी धमाल मस्ती ही चावडी महाराष्ट्राची. ओ गप्पा गोष्टी धमाल मस्ती ही चावडी महाराष्ट्राची. घेऊ जरा उसंतन या चावडीवर विसाऊ, एकमेका समजून घेऊ वर आनंदात राहू. विकासन प्रगतीची ही आमची आघळीवारी, गप्पा गोष्टी धमाल मस्ती ही चावडी महाराष्ट्राची.